ಸನ್ ಭೋಜನೇಶ್ವರೇ ಪ್ರಣಮ್ಯ ಪ್ರಣಿಧಾಯ ಕಾಯಂ ಪ್ರಸಾದಯೇ ಪಾವಮೀಶ ಮೇಢಂ ಇದೇವ ಪುತ್ರಸ್ಯ ಸದೈವ ಸಖ್ಯೋ ಪ್ರಿಯಾ ಪ್ರಿಯಾರಸ್ತೇವ ಸೌಭಂ ಅದೃಷ್ಟ ಪೂರ್ವಂ ಮೃಷಿತೋಸ್ಮಿ ದೃಷ್ಟ್ವಾ ಮಹೇನ ಚ ಪ್ರವರ್ತಂ ಮನೋ ಮೇ ಹರೇ ಮುನಿವಸ್ತೈಸ್ತೇ ರೂಪಂ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವೇಶ ಜಗತಿ ವಾಸಾ ಏಕೀನಂ ಗರೀನಂ ಚಕ್ರಹಸ್ತ ಮಿಚ್ಛಾಮಿ ತ್ವಾಂ ದೃಷ್ಟುಮಹಂ ತತೈವ ಹರೇ ರೂಪೇಣ ಚತುರ್ಭುಜೇಂದ್ರ ಸಹಸ್ರಭಾವಂ ವಿಶ್ವಂ ಮಯಾ ಪ್ರಸನ್ನೇನ ತವಾಗಿನೇನ ಪುಂರೂಪಂ ಪರಂ ದರ್ಶಿತಮಾತ್ಮಯೋಗಾ ಪ್ರಪಶ್ಯರ್ಜುನಂ ವಾಸುದೇವಸ್ತತೋಕ್ವಾ ಸಕಂ ರೂಪಂ ದರ್ಶಯಾಮಾಸ ಭೂಯಾ ಹರಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಪರಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ಪಾದಶೋಧ್ಯಾಯ
आमची बहीण रेणुका मुदारम अत्यंत एक तेलुगू भाषिक राहून मराठीवर किती प्रभुत्व आहे, एक पिढ्या करणारी महिला काय करू शकते ह्याच्यावरून तुम्ही सर्व अनुभवालाच. परंतु आपल्या मार्कंडे मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी 100 वळी न करता 108 वळीचं पद्मवंशीय सारामृत तयार केलेलं आहे. त्याबद्दल मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने तिथे आभार मानतो, कारण आपल्या कुलदेवतेचा लोकांना भीती नाही आहे. बघा, लोक मार्डीला जातात त्या दुर्गाष्टमीला, परंतु मार्कंडे महाराजला येत नाही, कारण त्या मार्कंडे महाराजांची भीती नाही आहे. मार्कंडे महाराज अशा ऋषीमुनी आहेत की देवीने सप्तशती घेऊनलेला आहे. तुम्ही तुळजाभवानीच्या मातेच्या उजव्या बाजूला मार्कंडे महाराजांची शिळा आहे. आज इतर समाजातले लोक मार्कंडे महाराजांना मानतात, परंतु आपल्या समाजातले लोक मार्कंडे महाराजांना मानत नाही.
कारण काय तुम्ही काय ये मग पुढे आठवणी कोल्हापूर अरे मग पहिला कलावत सुद्धा पद्धती कोल्हापूर कोयना अभिषेक येईल कोयना गोरेगाव कोयना पण मार्कंडे महाराज ते पण राहतो कारण मार्कंडे महाराज भूगोल लिहिले परंतु मार्कंडे महाराज ऋषी नव्हतो आता हजार वर्ष पत्किलो नव्हतो दादी केले मी अंदर मला समाज बांधलो मार्कंडे महाराज तू लग्न वाढदिवस मन स्वतःचा वाढदिवस एक मिळून द्यायचे जरूर मार्कंडे महाराज पुरावा याला शेळगिरीवरून सिद्धेश्वर महाराज पोहोचतो तर मला अंदर मार्कंडे महाराज भक्ती गावाली कारण ही 100 वर्ष नाही 100 वर्ष ही अंदर म्हणून मुसिटोल अंदर भाग्यवान ना आणि मार्कंडे जिंदी संस्था सुद्धा मी आभार मानसता कारण मला तेलगू भाषा गुंडी वलेला कोण ज्ञानेश्वर मंदिर घटलं त्यामध्ये प्रभुत्व मराठा मंदिर ब्राह्मण मंदिर म्हणत परंतु मला पद्मशाली समाज बांधव ज्ञानेश्वर महाराज मला सुद्धा मंदिर घटली मला चुकीची नसती की मी पण कुठल्या मार्कंडे संप्रदायाला आले दादी केली गेली 60-70 वर्ष मार्कंडे दिल्ली संस्था अखंड सेवा देत होती दादी केली मी पद्मशाली ज्ञाती संस्था दिली केली मार्कंडे दिल्ली संस्था आभारींना भावसुद्धा नामदेव पूर्वकडून निंदा आजे काय चिंता की कोट पिढीला राणी कोण चिंती कोट पिढी राणी गावाने इतर समाजला कोट पिढी असतात तुरकोला सोडून चिन्हा चिन्हा पिल्लालो कुराण नेसर मदरसा नेसर परंतु मला तर कोट पिढी राणी तयार येतो दादी केली कोट पिढी सुद्धा असते ने मार्कंडे दिल्ली संस्था पद्मशाली नाट्य संस्था यांनी भरभराट येते आणि इकडे मार्कंडे दिल्ली संस्था इकडे प्रगती गावाल्यानी नेहमी पद्मशाली नाट्य संस्था देखील शुभेच्छिस्ता महाराज मी सुद्धा गेले 15 दिवस पारायण दिवशी मी सेवा रुजू शिकतो गांधी केली पद्मशाली नाट्य संस्था देखील मी सत्कार दिसता मी स्वीकार आले खरंच खूप उल्लेख करावा खूप कमी आहे कारण
या दगदगीच्या जीवनामध्ये वेळ काढून वाचणं हे एक महत्त्वाचं आहे, पण सारांश असल्यामुळे आपण 10 मिनिटात ते पूर्ण आपण संपूर्ण करू शकतो असं त्यांची लेखणी खूप उत्कृष्ट आहे. आणि शब्दांची जुळणी आणि जे आपण म्हणतो शब्द जसं जोवत सुंदर असं जुळणी त्यांनी केलेली आहे, असंच त्यांच्या हातून उत्तरोत्तर प्रत्येक ग्रंथाचं सारांश रूपात त्यांनी लेखणी करावं. आणि त्यांच्या लेखणीला खूप खूप हार्दिक शुभेच्छा, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ आणि त्यांची जी शब्दसंपत्ती आहे ती असंच वाढत राहू. हीच माझकंडेयाची मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. अहो, या पृथ्वीवर जेव्हा जीव म्हणून आपण जन्म घेतो त्यावेळी प्रत्येकाच्या जन्मामध्ये आपण काहीतरी काहीतरी या समाजाला, या देशाला, या भूमीला आणि या आपल्या कुटुंबाला सुद्धा काही ना काही देणं लागतं. आणि ते देणं हे प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या अदृष्टानं म्हणजे प्रारब्ध कर्मानं आपण सगळं जन्म घेऊन आलेलं असतो. आणि या जन्मामध्ये या रेणुकाताई जन्मोमयी संसारी झालो त्यांचा दास अशा या अभंगाप्रमाणे आमच्या माऊली रेणुकाताई या अतिशय त्यांच्या मनातून स्फूर्ती येऊन लेखन केलेले आहेत. पद्मवंशाभिमान आपला वंश जो आहे तो विष्णुवंश, विष्णूपासून पद्मवंशाभिमान अशा या त्यांच्या लेखनातून आपल्याला आपलं कल्याण करण्यासाठी एक छोटासा म्हणजे प्रयत्न त्यांचा फार मोठा आहे. काय इतकं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आपल्याला आता वेळ होत आहे, सांगत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागत आहे. तर मी सुद्धा आपल्याला जास्त वेळ न घेता त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. असंच त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर अनेक ग्रंथांची निर्मिती व्हावी आणि त्यांना दैवाशीर्वाद लाभावं. नमस्कार. सोलापूरच्या पावन नगरीतील श्री मार्कंडेय मंदिर शतक महोत्सव सोहळा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेशन्ना फलमारी यांच्या नेतृत्वात संपन्न होत आहे. त्यानिमित्त माझ्या परिवाराकडून खारीचा वाटा म्हणून पद्मवंशाभिमान सारामृत पुस्तिका महर्षी मार्कंडेय चरणी अर्पण करताना मला धन्य वाटत आहे, कारण श्री मार्कंडेय मामुनीची कृपा असल्याशिवाय हे सारे अशक्य आहे. यापूर्वी श्री मार्कंडेय चरित्र गीत तेलुगू, श्री मार्कंडेय चरित्र रसाळ ओळबद्ध पद्मवंशाभिमान रामांजली प्रकाशन हे ग्रंथ मार्कंडेय मुनीस माझ्या हातून लिहून घेतलं. मी निमित्त मात्र आहे. एकदा श्री मार्कंडेय चरित्र ग्रंथ आणखी संक्षिप्त करता येईल का, आणखी छोटंसं करता येईल का असं काही भक्ताने विचारले. मग तेव्हा ही संकल्पना मला फार आवडली. मी श्री मार्कंडेय दिंडी संस्था पद्मनगरचे अध्यक्ष श्री नामदेव फुलगम महाराज यांना याविषयी विचारलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार देणं आणि पुस्तिका अल्पावधीत साकार होणं हे सर्व काही दैवकृपा. हे दैवकार्य आनंदाने स्वीकारणाऱ्या मार्कंडेय दिंडी संस्थेचे मी आभार मानते. तसेच श्रीनिवास द्यावनपल्ली महाराज, प्राध्यापक वसंत सोमा, ज्ञानेश्वर एकलदेवी महाराज, गिरीश वासी सर, मॅकल परिवार व तसेच मार्कंडेय हरिपाठ म्हणून या लघुग्रंथास उपमा दिलेल्या सौभाग्यवती सुवर्णलता पोटावती यांचेही मनपूर्वक आभार. हा सारामृत अक्षर रूपाने आपल्यापुढे ठेवलेल्या बंडी परिवाराचेही आभार. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सर्व पदाधिकारी व स्वरांजली परिवाराचे आणि समस्त समाजाचे मी शतशः आभार व्यक्त करते. सत्संतान प्राप्त करण्याकरिता गर्भवती मातांनी हा छोटासा ग्रंथ अवश्य वाचावं आणि पुण्यफळ प्राप्त करून घ्यावं ही विनंती. ही छोटी पुस्तिका सर्वांनी स्वागत करतील अशी मी आशा करते. मार्कंडेय चरणी परत एकदा नमन करून मार्कंडेय दिंडी संस्थेस शतशः आभार व्यक्त करून धन्यवाद व्यक्त करते. जय मार्कंडेय.